नमस्कार, मी नम्रता, महा व्हॉइस न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बातमी आहे अमरावती जिल्ह्यातून. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील 65 वर्षीय किसन झोरे या नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. नातेवाईकांनी त्यांना उपचारार्थ अमरावती येथील सुपर स्पेशालिटी येथे 22 एप्रिल रोजी भरती करण्यात आले होते. त्यानंतर पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरू झालेत. 24 एप्रिल रोजी हाच रुग्ण अमरावती शहरातील गाडगेनगर पोलिसांच्या हद्दीत असलेल्या सिद्धार्थनगर परिसरात मृतावस्थेत आढळला. पोलिसांनी ओळख पटविण्यासाठी त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधून पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदन गृहात पाठविला. 25 नातेवाईकांनी ओळख पटविल्यानंतर सदर रुग्ण हा पॉझिटिव्ह असून सुपर स्पेशालिटी येथे उपचार घेत असल्याचे पोलिसांना सांगितले. यावरून हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. किसनराव झुरे, माझे वडील, मी 22 तारखेला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे तिथे भरती केलं होतं 4 ते 5 दरम्यान. त्याच्यानंतर आम्ही भरती करून घरी गेलो आणि दुसऱ्या दिवशी डबा घेऊन जेव्हा आलो तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमचं पेशंट स्टेबल आहे, ओटूला आहे पण स्टेबल आहे. नंतर 24 तारखेला पुन्हा आलो. 24 तारखेला पण आम्ही त्यांचं टिफिन वगैरे दिलं. तेव्हा पण त्यांचं जे स्टेटस होतं ते तसंच होतं की तुमचं स्टेबल आता ओटू काढलेलं आहे व आणि स्टेबल पेशंट आहे, सुरक्षित आहे. आज जेव्हा आम्ही सकाळी तिथे गेलो डबा घेऊन, सकाळी पण त्यांचा स्टेटस तेच आहे की तुमचा पेशंट स्टेबल आहे, तब्येत चांगली आहे आणि काळजी करायची काहीच गरज नाही आहे. आम्ही 3 वाजतापासून जेव्हा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, आम्हाला आमच्या पेशंटसोबत एकदा बोलायचं आहे बा पाहायचं आहे, तर कॉन्टॅक्टचा जेव्हा प्रयत्न केला तिथं वार्डबॉय जेव्हा तिथे गेला, ज्या वार्डमध्ये यांचं ज्या स्टेटसप्रमाणे जिथे भरती होते त्या वार्डमध्ये संपूर्ण वार्ड बघितल्यानंतरसुद्धा पेशंट तिथे नव्हता असं त्या वार्डबॉयांनी सांगितलं. परंतु तिथचं जे मॅनेजमेंट आहे ते आम्हाला अजूनही असंच सांगत आहे की तुमचा पेशंट सुरक्षित आहे आणि आमच्या दवाखान्यातच आहे. त्याच्यामुळे आम्ही शोध घेतो त्याचा, थोडा बाहेर गेला सर. परंतु बाहेरून आम्हाला असं माहीत पडलं की आमच्या पेशंटची डेथ कालच झालेली आहे. बाहेर निघून पेशंट आमचा बाहेर गेला कसा काय कसा हे एका माणसालासुद्धा आमचा आतमध्ये जाऊ देत नाही, इतका सिरियस पेशंट बाहेर गेला कसा आमचा. 24/2021 रोजी दुपारी अंदाजे 3-3:30 आम्हाला फोन आला नगरसेवक नीत नवरे यांचा की सिद्धार्थनगरमध्ये पुरुष बॉडी पडलेली आहे. त्यावरून आमची टीम गेली, त्या बॉडीला उचलून इरविन हॉस्पिटल येथील मॉर्च्युरीमध्ये नेऊन डॉक्टरांकडे नेले. त्यांनी ब्रॉड डेथ दिल्यामुळे त्याला त्यांची बॉडी इरविन हॉस्पिटलमध्ये मॉर्च्युरीमध्ये ठेवण्यात आली. त्यानंतर सदर बॉडीची आज रोजी ओळख पटली. त्या संबंधाने कोविड हॉस्पिटल येथून आज 5:35 आम्हाला सदर व्यक्ती किसनराव झुरे राहणार अजनगाव तालुका धामणगाव रेल्वे हे मिसिंग असल्याची माहिती आम्हाला कोविड हॉस्पिटलकडून प्राप्त झाली. धन्यवाद.